भारत सर्व सेवा संघाचे न्यू इंग्लिश स्कूल वरखेड येथे निरोप समारंभ आणि 2001 बॅचच्या संयोगाने चालू वर्षांच्या 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला। त्यानिमित्ताने शाळेमधील 1 ते 2 लाख रुपये माजी विद्यार्थ्यांकडून रोख स्वरूपात शाळेला देणगी म्हणून देण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे संस्थेचे अध्यक्ष कलापुरे सर होते, जिल्हा परिषद सदस्य पुरुषोत्तम सरजे, पंचायत समिती सदस्य खरे सर, सरपंच विनोद ढोकणे, श्रीरंग हार्दे, अशोक हार्दे, कडूबाल गोरे, बने सर, नामजी गोरे, दत्तू हार्दे आणि वरखेड शाळेमधील आजीमाजी विद्यार्थी शिक्षक वृंद मोठ्या संख्येने याप्रसंगी हजर होते। माजी विद्यार्थ्यांपैकी प्रदीप भाऊ सरजे, विलास वाघ, अमोल पारिख, नाबदे सर, दत्तू उंद्रे यांनी आपली 2001 10वीच्या बॅचच्या वतीनं आपली मनोगत व्यक्त केली। तर प्रमुख पाहुण्यांपैकी पुरुषोत्तम भाऊ सरजे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। याप्रसंगी नेहे सर, भुजबळ सर, नरोटे सर, भालेकर सर, थावरे मॅडम, भुजबळ मॅडम, मुख्याध्यापक आदींसह शिक्षक हजर होते। सर्व मान्यवरांचा माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं गीता आणि ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला। माजी विद्यार्थ्यांमध्ये प्रदीप सरजे, विलास वाघ, अमोल पारिख यांची भाषणं झाली, तर अरुण जाधव, दत्तात्रय उंद्रे, लक्ष्मण शिरसाट, संतोष वडागळे, रवींद्र हार्दे, संतोष चरभरे, अशोक गुंजाळ, ज्ञानेश्वर इंगळे, शरद पवार यांच्यासह सर्व आजीमाजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून आपली मनोगत व्यक्त केली आणि आपल्याप्रति शाळेचे आणि आपल्या शिक्षकांचे ऋण व्यक्त केले। याप्रसंगी माजी विद्यार्थी शरद पवार यांनी शाळेच्या विकास कामासाठी भरघोस निधीची रक्कम जाहीर केली आणि रोख स्वरूपात सुपूर्त केली। शाळा कमिटीचे अध्यक्ष दत्तू उंद्रे, अरुण जाधव यांच्यासह सर्व शिक्षकांनी हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले। याप्रसंगी सरपंच बोरुडे, पोलीस पाटील उंद्रे आणि घुगासे हजर होते, तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र नाबदे यांनी केलं। दोन कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपल्याला कल्पना आहे की 2022-23 इयत्ता 10वीची बॅच ही आता परीक्षेला सामोरे जात आहे। या शाळेतून ते शिक्षण पूर्ण करून भावी आयुष्य ते घडवणार आहे। त्याचप्रमाणे सन 2001 या बॅचचे माजी विद्यार्थी यांचाही स्नेह मेळावा गेट टुगेदर या ठिकाणी आयोजित केलेला आहे। असा हा सुरेख संगम कार्यक्रमांचा विद्यालयाने आयोजित केलेला आहे। सर्वप्रथम मी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय कलापुरे सर, त्याचप्रमाणे या शाळेतून निवृत्त झालेले आणि नंतरच्या 20-21 वर्षामध्ये त्यांनी ज्या त्यांच्यामध्ये असणाऱ्या सुप्त गुणांना तशा पद्धतीनं वाव मिळवून दिला, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करत असताना या विद्यालयाच्या परिसराचं नाव संबंध महाराष्ट्रभर नव्हे तर देशभरचे गाजवण्याचा प्रयत्न करत आहेत। तुम्ही विद्यार्थ्यांनी देखील अशाच प्रकारचं एखादं स्वप्न मुली बाळगणं फार गरजेचं आहे, कारण जी माणसं स्वप्न पाहत नाही, स्वप्न बाळगत नाही, ती माणसं माणसंच नसतात। म्हणजे प्रत्येकाने कोणतं तरी एखादं स्वप्न मुलाशी बाळगलं पाहिजे आणि त्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणं गरजेचं आहे। या विद्यालयाच्या अनेक गुरुजनांनी तुम्हावरती संस्कार केले, काही माजी शिक्षक या ठिकाणी शिक्षिका बघिणी या ठिकाणी आहेत, त्यांनी देखील अत्यंत तन्मयतेनं की समोर बसलेली जी काही बालकं आहेत ती उपेक्षित, गरीब, शोषित, वंचित समाजातली आहेत आणि यांना शिक्षण दिलं पाहिजे, शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये त्यांना आणलं पाहिजे। न्यूज रिपोर्टर मंगेश निकम, एस9 मीडिया, नेवासा।